स्त्री पुरुष समानतेबद्दल जर म्हटलं तर स्त्रीला जशी दलितांची परिस्थिती आहे तशी सेम स्त्रीची परिस्थिती आहे. दुसरं म्हणजे जी स्त्री चूल आणि मुलामध्ये हजारो पिढ्यान पिढ्या आपल्या या संस्कृतीनं अडकून ठेवली होती ती स्त्री मुक्त झाली पाहिजे याबद्दल बाबासाहेबांनी खूप मोठं जीवाचं रान केलेलं आहे. समानता आहे का आपल्या समाजात? नाहीये, त्यांना समान हक्क नाहीये. पुरुषांना जास्त शिकवलं जाते, मुलींना शेवटी सांगतात की तुम्हाला काय करायचं शेवटी शिकून, त्यामुळे मुलींना शिकवत नाहीये. कारण मी ना खूप स्वप्न बघितले आहेत की मला IPS ऑफिसर व्हायचं आहे, पण 10वीमध्येच मला पाहुणे आल्यामुळे आई वडिलांची परिस्थिती बघितल्यामुळे त्यांची नाजूक परिस्थिती असल्यामुळे मी लग्नाला हो सांगितलं. आणि आता माझं लग्न आहे, 11वी सायन्सला आहे, पण आता पुढे ते शिकवता की नाही ते त्यांची इच्छा. वेगळं म्हणजे स्त्रियांना वेगळंच हे लावून दिलेलं आहे, त्यांचे जीवन जगण्याची पद्धत, त्यांनी कसं जगावं कसं राहावं. आणि पुरुषांना वेगळ्या पद्धतीने त्यांचा जास्त प्रकारे लाड पण होतो, किंवा मग त्यांच्यासाठी सगळ्या सुविधा ज्या असतात त्या सगळ्या पुरुषांनी पहिले घ्याव्या असा पण विचार आपल्या याच्यामध्ये आहे. आणि हिला म्हणजे पुरुषांनी असं समजून घेतलं पाहिजे की हिला पण भावना आहे, हिला पण विचार आहे. फक्त येऊन पुरुष फक्त लागता. महिला किती पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी महिला बाकीच्या महिला त्यांना मागे खेचतात. % महिलांना त्यांच्या स्वातंत्र्याची जाणीवच नाही. त्यांना म्हणजे लहानपणापासून असे काही संस्कार दिले गेलेले असतात पिढ्यानं पिढ्या की तुमचं हेच काम आहे, तुम्हाला हेच करायचं आहे, हीच तुमची चौकट आहे, या चौकटीच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही.